भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा भोवळ आली आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी खाली बसले आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. दरम्यान लगेचच गडकरींना पाणी आणि औषध देण्यात आलं असून नितीन गडकरींची प्रकृती स्थिर होऊन आता ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. याआधी नितीन गडकरी यांना नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली होती. त्यानंतर शिर्डीत लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांची प्रचारसभा आयोजित केली होती, त्यावेळी त्यांना चक्कर आली होती. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात भर मंचावर गडकरींना भोवळ येण्याची ही आजची तिसरी वेळ आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.